श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि नाट्यरसिक मंच शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2019 या कालावधीत चालणाऱ्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला श्रावण मासारंभानिमित्त मंगलमय वातावरणात काल सुरुवात झाली. या पारायण सोहळ्यामध्ये महिला पुरुष मिळून सुमारे 6,500 पारायणार्थींनी सहभाग घेतलाय. सकाळी श्री साईचरित या पवित्र ग्रंथाची समाधी मंदिरातून हनुमान मंदिर आणि द्वारकामय मार्गे रथातून पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोगळेकर यांनी वीणा, विश्वस्त तथा नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी पोथी, नलिनी हावरे यांनी कलश आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी सरस्वती वाघचौरे, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, नाटरेसिक मंचाचे अप्पासाहेब कोते, भास्करराव गोंदकर, भाऊसाहेब साबळे, संस्थांचे कर्मचारी, ग्रामस्थ, साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोगळेकर आणि मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ आणि कलश पूजन करून श्री साई सच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि नाट्यलेखक संजय यांच्या विद्यमाने आज आपण श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. आजचं हे आपलं 25 वर्ष या सोहळ्याचा प्रारंभ करताना मला मनापासून अतिशय आनंद होतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व साईभक्त, साई संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांच्या पत्नी सौ हावरे मॅडम, नगराध्यक्ष अर्चना कोते मॅडम, मंचावर उपस्थित असलेले सर्व गणमान्य गुरुजन वर्ग, हा पारायण सोहळ्याचा हा जो सोहळा आहे तो अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गेली 25 वर्ष आपण पार पाडत आहोत आणि या 25व्या वर्षी देखील आपला उत्साह जो आहे तो अतिशय उत्तम आणि चांगला आहे म्हणून मला अतिशय आनंद झाला. हा पारायण सोहळा यापुढेही सतत असाच चालत राहावा आणि उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा आणि आपण सर्वांनी या भक्तिरसाचा लाभ घ्यावा एवढीच इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थान अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोगळेकर आणि सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, नाट्यरसिक मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. दरम्यान प्रचंड मोठा सहभाग असल्यानं सकाळी पुरुष वाचक आणि दुपारून महिला वाचकांच्या वेगवेगळ्या बॅचेस करण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.